जुन्या विश्वासाच्या पोलखोलचा आज हा शहर काँग्रेसचा दुसरा दिवस आहे. लक्षात घ्या की आत्ता आम्ही आहोत नगर शहरातलं बहुचर्चित असं गेल्या अनेक वर्षांपासून नव्हे तर एका जवळपास तब्बल दशकापासून रखडलेल्या प्रस्तावित सावेडीच्या नाट्यगृहाच्या पडक्या सांगाड्याच्या वास्तूच्या ठिकाणी आहोत. आणि खूप दुर्दैव आहे की तुम्ही जर थोडंसं माझ्या मागे पाहिलं तिथून तुम्हाला दिसेल की सदैव प्राधान्य विकास कामांना, विश्वास जुना आम्हीच पुन्हा, असं मागे इथं समोर पोस्टर, त्या पोस्टरमधनं इथं त्यांना हे दिसतं आहे की नाही का, त्यांनी डोळ्यावरती जी पट्टी बांधलेली आहे म्हणजे सोंग घेतलेलं आहे, ते सोंग सगळ्या नगरकरांसमोर या काँग्रेसच्या पोलखोल अभियानाच्या माध्यमातून समोर येतं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नगर शहराला नाट्य चळवळीचा, सांगीतिक चळवळीचा, सांस्कृतिक चळवळीचा, साहित्यिक चळवळीचा प्रचंड मोठा वारसा या ठिकाणी आहे. तेव्हा मी अगदी काही प्रातिक स्वरूपात नावं सांगेन की शाहू मोडक असतील, मधुकर तोरडमल असतील, आपले अगदी सदाशिव आमरापूरकर असतील, आत्ताच्या काळात सांगतो थोडंसं अलीकडचं, त्या ठिकाणी मिलिंद शिंदे असतील, सांगीतिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेले आपले या ठिकाणचे गायक गायिका जे आहेत, आपल्या अंगद गायकवाड जे असतील, त्यानंतर अंजली नंदिनी गायकवाड असेल, बोक्या सातबंडे, राज्यातलं सध्यातलं खूप चर्चित असणारं एक बाल रंगभूमीवरचं सुप्रसिद्ध नाटक आहे प्रसाद बेडेकरांचे चिरंजीव, त्यात उत्तम अभिनय करतात. म्हणजे व्यावसायिक रंगभूमी, बालरंगभूमी अशी मोठी परंपरा, सांगीतिक परंपरा या शहराला आहे. आणि तब्बल मागच्या एक दशकापासून या शहरातले नाट्य कलावंत, सांगीतिक कलावंत, साहित्यिक आणि तमाम नाट्य रसिक, हे सांस्कृतिक रसिक नगरकर जे आहेत, सर्वसामान्य नगरकर यांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम त्या ठिकाणी ज्या महानगरपालिकेच्या नाट्यगृहाने करायला पाहिजे ते मात्र या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. आज या शहरामध्ये आम्ही ज्याला नाट्यगृहाची या ठिकाणी पाहणी केली तर दुर्दैव आहे की तुम्हाला दाखवू, तुम्ही हे इथं जे आहेत ना त्या काही बॉटल ज्या आहेत दीर्घ तिकडच्या तिकडच्या त्या खालच्या, हे बघा तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका, एक एक एक्से बडकर एक ब्रँड या ठिकाणी आहेत. हा हा मॅकडॉलचा ब्रँड आहे, त्यानंतर कास बगचा या ठिकाणी बिअरचा ब्रँड आहे, मला सुद्धा हे नावं माहीत नाहीत, मॅकडॉनल्डचा या ठिकाणी ब्रँड आहे. हा कुठला रे, हा रॉयल स्टॅकचा ब्रँड आहे, ते काय आहे हे, तर काय आता कुठलं हे मॅजिक मोमेंट्स, म्हणजे कुठल्या मॅजिक मोमेंट्स आहेत माहीत नाही, म्हणजे इथं दारोड्यांचा अड्डा भरतो, इथं दारोड्यांची आणि पत्ते खेळण्याची मैफिल या ठिकाणी भेट भरते. इथं सुद्धा खाली ह्या बऱ्याचशा बाटल्यांचा खच या ठिकाणी सगळा पडलेला आहे. म्हणजे नाट्यगृहाच्या वास्तूमध्ये आलो आहे की दारोड्यांच्या मैफिलीत आलो आहे असा या ठिकाणी प्रश्न पडावा, तर इथं चकण्याची सुद्धा सोय, ही सगळी सोय या ठिकाणी आहे. पण या सगळ्याचा तीव्र संताप या ठिकाणी येतो आहे, म्हणजे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट काही म्हणजे फार गर्वानं सांगावी किंवा फार त्याचा अभिमान बाळगावा अशी गोष्ट नाही, लाजीरवाणी गोष्ट आहे. या नाट्यगृहाच्या कामाला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे 2011 आसपास 2-1 कोटी रुपयांचा निधी त्याला आला होता. त्याच्यानंतर आत्ता 2020 महाविकास आघाडीचं जे आमचं राज्यातलं सरकार आहे, आमच्या राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं त्या ठिकाणी 5 कोटी रुपये दिले, जवळपास 11 कोटी रुपये लागतील अशी साधारणतः अपेक्षा आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जर त्या ठिकाणी पाहिलं तर या सगळ्या कामामध्ये हे काम पूर्ण करण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी अनेक स्टंट केले गेले. इथं सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं आंदोलनं केली गेली, म्हणजे एक 2023 1 फेब्रुवारीचं राष्ट्रवादीचं आंदोलन आहे की ज्या आंदोलनात त्यांनी म्हटलं की 8 दिवसात हे काम पूर्ण करा, त्याचं आम्ही त्या ठिकाणी उपोषण करू, तीव्र आंदोलन करू. आता ही 2023 गोष्ट आहे, एक वर्ष आहे तर जवळपास 1.5-2 वर्ष आता या गोष्टी होत आले, मात्र नाट्यगृहाचं काम पूर्ण झालेलं नाही. या ठिकाणी स्वतः शहराच्या आमदारांनी की ज्यांनी सांगितले की विश्वास जुना आम्हीच पुन्हा, तर त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन नाट्य कलावंतांच्या बरोबर पाहणी वगैरे केली, नाटक सगळं केलं. पण नाटक कलावंतांनी नाटक करायचं राहिलं बाजूला, त्या ठिकाणी शहराचे लोकप्रतिनिधीच एक नाटक करतायत, हे दुर्दैव त्या ठिकाणी आहे. एक गोष्ट जुनी आहे की 2012 त्या ठिकाणी नाट्य परिषदेच्या नगर शाखेच्या वतीनं तत्कालीन आयुक्तांच्याकडे त्या ठिकाणी लेखी पत्र व्यवहार केला गेला, त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आणि काही मागण्या त्यांनी केल्या होत्या की या शहरामध्ये मध्यवर्ती शहरामध्ये सर्जेपुराचा जो भाग आहे त्या ठिकाणी असणारं जे रंगभवन आहे ते रंगभवन उभं करा,
रंगभवनचं तुम्ही वाड्यापार खोदू नका, म्हणजे काय की ते सुरू केलं रखडलं. पूर्वीसुद्धा आता ज्या सावडीच्या नाट्यगृहाच्या इथल्या पडक्या वास्तूदापूर उभ्या आहोत, या ठिकाणी सावेडी क्रीडा संकुल होता, एक प्रकारे ओपन थिएटर म्हणून त्याचा उपयोग केला जायचा, मात्र ते पाडलं गेलं आणि ते पाडून आज या ठिकाणी हा सांगडा सगळा असा मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी नाट्यकलावंतांची कला आणि संगीत सादर करणाऱ्यांचे सूर ऐकण्यासाठी या ठिकाणी याच्या भिंती अजून उभ्या राहून त्याची वाट बघतायत, नगरकर वाट बघतायत. या ठिकाणी ज्याला रंगभवनचा विषय आला त्याला सुद्धा नाट्यकलावंतांनी त्याला सांगितलं होतं की त्यांचा आरोप हा मी करत नाही आहे की या ठिकाणच्या यंत्रांकडनं नाट्यकलावंतांची फसवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी आमचं केलं जातं, हा नाट्यकलावंतांचा आरोप आहे, हा माझा आरोप नाही, हा त्यांचा आरोप आहे. मी तर पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी नगरकरांची भूमिका मांडतोच आहे, पण त्या ठिकाणी त्यांनी काही सूचना देखील केल्या होत्या की जसं रंगभवनची वास्तू आहे ती वास्तू त्या ठिकाणी करताना तळमाजल्यावरती पार्किंग त्या ठिकाणी तुम्ही करा, काही व्यावसायिक गाळेज आहेत ते गाळे तुम्ही त्या ठिकाणी उभे करा, त्याचबरोबर कलावंतांच्या सरावासाठीचं सभागृह जे आहे सरावाचं ते त्या ठिकाणी तुम्ही तयार करा, कारण की राज्य नाट्य स्पर्धा होत असतात, अनेक स्पर्धा होतात, कलावंतांना सरावासाठी हॉलची गरज असते, आणि 500 ते 600 आसन क्षमता असणारं त्या ठिकाणी सुसज्ज नाट्यगृह करा. आज रंगभवनची परिस्थिती काय आहे ते मी सांगायची गरज नाही, तमाम नगरकरांना माहिती आहे, त्या ठिकाणी अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. आज नगर शहरामध्ये कोणतंही व्यावसायिक नाटक आणायचं असेल तर सगळ्यात मोठी अडचण कोणती आहे तर ती ही आहे की कलावंत आम्हाला सांगतात की एखादं व्यावसायिक नाटक यायचं असेल जर त्याला अमुक अमुक खर्च असेल तर तो खर्च निघायचा असेल तर त्या ठिकाणी त्याच्या सादरीकरणाचा जो खर्च आहे तो आटोक्यात असला पाहिजे. आज नगर शहरामध्ये जिल्हा सहकारी बँकेचं त्या ठिकाणी जुनं असं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह त्या ठिकाणी आहे, आणि यशवंतराव चव्हाण सभागृह ज्याला आपण म्हणतो त्या सभागृहाचं भाडं जे आहे ते काढलं आणि त्याचे इतर खर्च सगळे ओव्हर एक्सपेन्सेस काढले तर नाटक आणण्याचा खर्च तिकीट विक्री करून शो हाऊसफुल होऊनसुद्धा त्या ठिकाणी निघू शकत नाही, तर मग कोण कशाला नाटक आणलं या ठिकाणी. त्यामुळे खूप अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोणी धाडस केलं एखाद्या ऑर्गनायझरनं तर तो ते धाडस करतो, अन्यथा या ठिकाणची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये दुर्दैव हे की महानगरपालिकेचं जसं पुण्यामध्ये तुम्ही बघा बालगंधर्वसारखं नाट्यगृह आहे, तिथं अत्यंत कमी दरामध्ये ते नाट्यकलावंतांना नाट्यसंस्थांना मिळतं, कार्यक्रमांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून जातं. तिकडचं आपलं पुण्यातलंच अण्णाभाऊ साठेंच्या नावानं नाट्यगृह आहे, मात्र महानगरपालिकेचं या शहरामध्ये एकही नाट्यगृह असू नये, महापालिकेच्या मालकीचं जे कमी दरात मिळेल ती शोकांतिका आहे. मला या निमित्तानं एकच गोष्ट तमाम नाट्यरसिक नगरकर नागरिक या शहरातले नाट्यकलावंत सांगीतिक साहित्यिक क्षेत्रातले महानुभव आणि या शहरातलं जे काही प्रशासन आहे महानगरपालिकेचं आणि ज्या लोकप्रतिनिधींनी दावा केला आहे की हे सगळं जे आहे की विश्वास जुना आम्हीच पुन्हा, त्यांना सगळ्यांना मला विचारायचं आहे त्या लोकप्रतिनिधींना की आज या ठिकाणी तुमचा जो काही जुना विश्वास आहे तो तर दारूच्या बाटल्या बियरच्या बाटल्या त्या ठिकाणी सिगरेटची पाकिटं ही सगळं म्हणजे अत्यंत हे धक्कादायक म्हणणार नाही मी, कारण की काय वेगळी अपेक्षा यांच्याकडनं करावी ना, हा नगरकरांच्या समोरचाच मोठा प्रश्न आहे. परंतु एक सांगतो की तुम्ही विश्वास जुना असं म्हणून जे काय करताय ना त्या तुमच्या जुन्या विश्वासाची पोलखोल या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेली आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये मी काँग्रेसच्या वतीनं नगरकरांना शब्द देतो की आमच्या हाती सत्तेची सूत्र येऊ द्या, आमच्या हाती या शहरातलं तुम्ही सगळं सोपवा, हे नाट्यगृहाचं रखडलेलं काम जे आहे ते तुम्हाला अत्यंत छोट्या कालावधीमध्ये दर्जेदाररित्या त्या ठिकाणी पूर्ण करून दाखवू. आणखी एक मागणी या निमित्ताने जाहीरपणे करतो महापालिकेच्या आयुक्तांकडे की मला जी माहिती समजली ती अशी आहे की यापूर्वीचा जो ठेकेदार होता त्या ठेकेदारानं काम सुरू केलं, परंतु त्या ठेकेदाराला या शहराच्या लोकप्रतिनिधी तथाकथित कार्यसम्राटांच्या पंढर लोकांनी टक्केवारी मागण्याचं काम केलं, तो ठेकेदार वैतागला आणि त्या ठिकाणी त्यांनी हे काम आहे तसं सोडून दिलं. दुर्दैवानं त्या ठेकेदाराचं पण निधन झालेलं आहे, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज त्या आपल्या हयात नाही आहेत, मात्र आता नवीन टेंडर त्या ठिकाणी काढल्याचं महापालिकेने सांगितलं आहे, पण अजूनही वर्क ऑर्डर झालेली नाही. माझं महापालिकेला जाहीर आवाहन आहे की त्यांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर याचं वर्क ऑर्डर काढावी आणि दर्जेदाररित्या चांगल्या पद्धतीनं याचं काम पूर्ण करावं आणि नाट्यकलावंत नाट्यरसिकांसाठी हे लवकर मोकळं करून द्यावं, एवढीच मागणी करतो. आणि आजच्या पोलखोलच्या माध्यमातून
हा जो काही जुना तथाकथित खोटा विश्वास आहे त्याचा भांडाफोड पोलखोल या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. धन्यवाद. काय परिस्थिती आहे हे बघा, इकडचा जो ना सगळा हे थोडा कॅमेरावरती फिरवर असं इकडं हे बघा, सगळा सांगडा जो आहे ना तो सगळा सांगडा दाखव बरं. हे होय काय परिस्थिती आहे ही सगळी, म्हणजे ही या नाट्यगृहाची अवस्था आहे, शहरातल्या नाट्यगृहाची अवस्था. पाहू इकडचे हे काल्स बघ, दारुड्यांचा अड्डा झालाय नाट्यगृह म्हणजे. जिथं नाट्य कलाकारांनी त्यांची कला सादर करायची आहे, आता त्या ठिकाणी हे दारुड्यांचा अड्डा जुगारांचा अड्डा झालेला आहे सगळा. ही सगळी अशी पद्धत सगळी इथली, बापरे हे जरा जपून या रे. हा हळू 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 या, काही हळूच या जरा. हा हा हळू हळू हे सगळीकडे अर्धवटे या जरा जपून उतरताना. हा हो इकडे चिखल झालाय सगळ्या बरं का, थोडं हळू. ही सगळी अशी इथली अवस्था आहे. हा सगळा सांगाडा जो आहे हा कोट्यवधी रुपये खर्च करून असंच या ठिकाणी आता पडून आहे सगळा, आणि कलाकार आंदोलन करतायत त्या ठिकाणी. हे काय दारूचे ग्लास दे सगळं नाही आहे ना, हे जर व्यवस्थित आहे व्यवस्थित, यार रस्त्यात कुठं पडणार याची काळजी घ्या. इथं या पुढे याकडे या बाजूला या, हे सिगरेटचे पाकिट, हे माव्याच्या पुड्या, सिगरेट आणि मावा. हा हे काय काय परिस्थिती बघा, सावडी नाट्य संकुलाचा हा अड्डा सगळा जो आहे ना, ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. व्यवस्थित योग्य ठिकाणी टाका. इकडे सगळं हे साम्राज्य आहे, इकडे सगळं गवत उगलंय सगळं. ही परिस्थिती जी आहे सगळी म्हणजे अत्यंत, हा विश्वास जो आहे हा जुना विश्वास आहे नगरकरांनो, हा जुना. आणि या जुन्या विश्वाची गेल्या अनेक वर्षांपासून आपण अनुभूती घेतोय. हे बघा महापालिका सांगते की शहरामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवतो, डेंग्यू मुक्त शहर करायचं म्हणतो, आणि काही कार्यसम्राटांच्या नावाने जे काही त्या ठिकाणी गाड्या फिरतात डेंग्यूचं पण ते फवारणी करतात, ही सगळी घाण करायची आणि नंतर सगळं त्याचं नाटक करायचं. नाटकवाल्या लोकांनी नाटक करून लोकांचं मन रिजवावं, ठराव करायला उशीर झाला. हा गाळ्यांचा ठराव लगेच झाला. हा अरे इथं फार महत्वाची गोष्ट आहे, इकडे इकडे गाळ्यांचा ठराव लगेच. एक मिनिट या बाजूला इकडे जा, त्याच्या आधी अरे बापरे हे इथं बघा, हे सगळं डम्प यार्ड, या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या पक्षाचा झेंडा या ठिकाणी मिळेल. हे सगळं पूर्ण कचरा नाट्यगृह, हे काय दिसते मागं परिस्थिती हे सगळं बघा, हे म्हणजे अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. जुना विश्वास, विश्वास जुना, अनुभव जुना. या इकडे तुम्हाला आता गंमत दाखवतो, या इकडे हे जे आहे ना, एक मिनिट रे, हे काय आहे काय हे सगळे, एक 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 बापरे. हे महानगरपालिकेच्या या नाट्यगृहाचा जो फ्रंट आहे, म्हणजे ती या शहराच्या वैभवात नावलौकिक वाढवणारी वास्तू म्हणून त्या ठिकाणी खरंतर नगरकर पाहतात. आणि या परिस्थितीमध्ये या नाट्यगृहाचं काम आत्ताच्या सत्ताधाऱ्यांकडनं पूर्ण होत नाही आहे, ते त्यांचं होणार नाही, त्यांचं काम नाही, पण हे काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करू हे काम. आमच्या हाती नगरकरांनी सत्तेची दोर दिली तर माझा शब्द हे काम आम्ही पूर्ण करू, पण हे काम पूर्ण होण्याच्या पूर्वीच या ठिकाणी समोर काही गाळे जे आहेत, हे गाळे उभे केले गेले, तर हे गाळे जे आहेत ना इथं तुम्हाला दाखवतो बघ इकडे. या ही मागची बाजू या गाळ्यांची, म्हणजे आपण जो आकाशवाणीच्या समोर जातो ना प्रोफेसर चौकातनं, त्या रोडला हे सगळे गाळे आहेत. आणि या ठिकाणी या गाळ्यांचं काम जलद गतीनं त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम केलं गेलं आहे. हे बघा आता यातले अधिकृत किती आणि अनधिकृत किती याचा शोध घेतला तर आणखी भयानक सत्य समोर येईल.
अरे बापरे, हा नाट्यगृहाचं काम एक, पण या ठिकाणी एक गाळा पूर्ण झालाय आणि या ठिकाणी एक कॅफे पण चालू आहे. त्या इथं आतमध्ये कॅफे सुद्धा सुरू आहे. त्या नाट्यगृहाचा सगळा फ्रंट जो आहे, फ्रंट तो या ठिकाणी सगळा झाकून टाकलाय. म्हणजे भविष्यात सुद्धा ही नाट्यगृहाची वास्तू जर पूर्ण झाली तर ती पूर्ण झालेली वास्तू लोकांना, सुंदर वास्तू जर ती आहे ती पाहायला मिळणार नाही. नाट्यगृह कुठे आहे हे शोधावं लागेल त्या ठिकाणी. आणि नाट्यगृह नाही पण अक्षरशः काही महिन्यांमध्ये प्रोफेसर कॉलनी चौक, सगळ्यांना माहिती आहे, नगरकरांना मी आवाहन करतो, तुम्ही जाता आता पहा, तुम्हाला या ठिकाणी दिसेल की या ठिकाणी एक कॅफे जो आहे तो सुरू झालेला आहे. कुणीही पोट भरावं, दोन पैसे कमवावेत, कष्टाच्या पैशातनं जगावं, त्यात काही दुमत नाही आहे, आक्षेप नाही आहे. पण महानगरपालिकेवरती आक्षेप आहे की त्यांनी नाट्यगृहाच्या समोर अशा पद्धतीनं ही सगळी रचना करून नाट्यगृहाचा जो काही प्रेझेंटेशन आहे सगळं ते सगळं झाकवून टाकले. यांना या गाळ्यांमध्ये, हे गाळ्यांचे मालक कोण कोण आहेत हे जर एकदा शोधलं ना तर लक्षात येईल की याच्यात कोण लोक घुसलेले आहेत. विश्वास जुना असा दावा करतायत शहरामध्ये पोस्टरबाजी करून. त्यांचेच पंटर लोक सगळे याच्यामध्ये या ठिकाणी डल्ला मारतायत आणि ही सगळी अशी दयनीय परिस्थिती आहे. एकच तुम्हाला नगरकरांनो की इथले हे सगळे असे भंगार बिंगार सगळे जे ना हे सगळं असं केलेलं आहे. पैसा असेल नगर शहरातल्या रसिकांची सांस्कृतिक भूक भागवायची असेल, नगर शहरातल्या नाट्यकलावंतांना बालरंगभूमीला, व्यावसायिक रंगभूमीला जर चालना त्या ठिकाणी द्यायची असेल तर हे नाट्यगृहाचं काम गेल्या 10-12 वर्षांपासून जे रखडलं ते पूर्ण होण्याची गरज आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी भविष्यामध्ये आमचा मोठा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे राहील. एक गोष्ट नक्की की ज्यांच्या हातामध्ये महापालिकेची सत्ता आहे, त्यामध्ये राज्याची, ज्यांच्या हातामध्ये देशाची सुद्धा सत्ता आहे, त्यांना 10-10 वर्ष सत्तेत असून सुद्धा, गल्ली ते दिल्ली सत्ता असून सुद्धा नाट्यगृहाचं काम जर उभं करता येत नसेल तर त्यांच्याकडनं या शहरामध्ये कोणतंही ठोस काम आजपर्यंत निर्माण झालेलं नाही, भविष्यात सुद्धा कसे निर्माण होईल हा प्रश्न जो आहे, एक साधा प्रश्न या शहरातला एक तरुण नागरिक म्हणून मला पडलेला आहे. तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला आहे का? तुम्ही सुद्धा याचा मनामध्ये विचार करा. आणि विश्वास जुना हा आणि अनुभव जुना हा कशा रीतीनं फसवानी ढोंगी आहे ते तुम्हीच ठरवा. धन्यवाद. Zero News, it's news impact.